मित्रांनो, आज तुम्हाला या आझाद मैदानातून मी मोहम्मद ताजुद्दीन मोहम्मद मुनिरुद्दीन राहणार भोकर आगार नांदेड विभाग आपल्याला असं सांगू इच्छितो मित्रांनो, जे काय परिपत्रक काल निघालेलं आहे त्या परिपत्रकानुसार आम्हाला सकाळपासून फोन चालू झाले. सर्वांचं म्हणणं आहे की आम्ही कामावर रुजू होऊ का. मित्रांनो, तुम्ही विचार करा, जे काय परिपत्रक काढले, जे काय त्यांनी 31 तारखेचं अल्टिमेटम दिलं आहे ते सर्व अल्टिमेटम त्यांनी याचा आधी पण दिलेले आहेत. आणि तुम्ही कुठल्याही अल्टिमेटमला घाबरायचं नाही आहे. आणि असे अल्टिमेटम कित्येक आले आणि कित्येक गेले. जर तुम्ही कामावर रुजू व्हाल तर तुम्ही फसाल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगतो जे काय परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सर्वप्रथम त्यांनी संप हा उल्लेख केलेला आहे. संप जिथं आला तिथं MRTO PULP ऍक्ट शिस्त आवेदन कार्यपद्धती आली. मित्रांनो, त्या कार्यपद्धतीनुसार आपल्यावर ती कारवाई होणार आहे. 1 दिवसाला 8 दिवस म्हणजे आज 150 दिवस झालेले आहेत. 150 × 8 आपण कॅल्क्युलेशन करून पाहावं. आणि ज्यांच्यावरचे सेवा समाप्ती झालेली आहे त्यांना फ्रेश बेसिकवर घेण्यात येत आहे. आणि ज्यांच्यावरती बडतर्फ कारवाई झाली त्यांच्यासाठी प्रथम अपील करायचं आहे. आणि त्या प्रथम अपील करून शिस्त आवेदन पद्धतीनुसार जे सक्षम प्राधिकारी आहेत, जे DC आहेत, त्यांनी आपल्यावरती कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि फार ते आपल्यावर चिरलेले आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास आपण ठेवायचा नाही. आणि तुम्ही जर अपील करून जायसाल तर त्यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून त्यांनी आपल्याला बर्तफ सुद्धा करू शकतात. तुम्हाला फ्रेश बेसिकवर घेऊ शकतात किंवा तुमचे 2-4-5 इन्क्रीमेंट खाऊ शकतात किंवा तुमची बदली सुद्धा करू शकतात. म्हणून मित्रांनो, बदली सर तो तुम्ही विचारच करू नका. या प्रशासनाला आपल्यावर खूप अन्याय केलेला आहे. जे आपण कायदा रद्द व्हावा म्हणून गेल्या 5 महिन्यापासून आपण आंदोलन करतोय म्हणून आज परत त्याच गुलामगिरीत आपल्याला जायचं नाही. आणि आपला लढा हा न्यायालयीन लढा आहे. माननीय गुणरत्न सदावर्ते साहेब आपले चांगल्या प्रकारे आपला लढा देत आहेत. आणि त्यांना जे काही द्यायचं आहे त्यांनी 1 तारखेला ॲफिडेविट सादर करायचं आहे. जर त्यांना तेच बनायचं होतं तर मग त्यांनी 1 तारीख का निवडली हे विचार करा मित्रांनो. 1 तारखेला त्यांना हे द्यायचं आहे म्हणून त्यांनी 31 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही काय फसू नका. न्यायालयातून आपण जाऊ, स्वाभिमानाने जाऊ, ताठमानाने जाऊ. न्यायालय ज्या वेळेस आपल्याला आदेश देईल त्या आदेशाचं पालन तुम्ही आणि आम्ही करू. परंतु यांना झुकणार नाही, आपण घाबरणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आपण या कुठल्याही अल्टिमेटमवर विश्वास ठेवायचा नाही. आणि आपण येत्या काही तारखे 31 तारखेच्या नंतर या आझाद मैदानावरती आपल्याला यायचं आहे. आम्ही तुम्हाला हाक देतोय हा विलीनीकरणाचा लढा आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपण घरी बसून फोन करू नये. आपण इथं यावं, आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढावं, तेव्हाच आपल्याला विलीनीकरण मिळणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एवढंच म्हणू इच्छितो की आपण कुठल्याही अल्टिमेटमला घाबरायचं नाही. लवकरात लवकर आझाद मैदान इथं यायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विलीनीकरण.